छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसंच संभाजी आरमारच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त दिव्यांगासाठी 3-चाकी सायकलिंग स्पर्धा घेण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांची जयंती संभाजी आरमारच्या वतीनं विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. तसंच संघटनेच्या 11व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून घेण्यात आलेल्या 3-चाकी सायकलिंग स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हरिभाई देवकरण प्रशालेनजीकच्या रस्त्यावर घेण्यात आलेल्या या 3-चाकी सायकलिंग स्पर्धेचं उद्घाटन गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, जिल्हाप्रमुख गजानन जमदाडे, जिल्हा संघटक अनंतराव नीळ, संपर्क प्रमुख सागर संघवे, दिव्यांग संघटना प्रमुख वासुदेव होनकोंबडे, माजी जिल्हा प्रमुख विजय सर्वदे, कार्यालय प्रमुख सुधाकर करणकोट, विद्यार्थी प्रमुख सोमनाथ मस्के, प्रभाग प्रमुख मल्लिकार्जुन पोद्दार, संताजी जांभळे, प्रशांत नवले, विठ्ठल वाघमोडे, प्रवीण मोरे आदींची यावेळी उपस्थिती होती. या प्रसंगी बोलताना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी आयोजनामागचा हेतू विशद केला. संभाजी महाराजांची जयंती आणि संभाजी आरमार संघटनेच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त संभाजी आरमारच्या वतीनं दिव्यांग बांधवांकरिता 3-चाकी सायकलिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. संभाजी आरमार दिव्यांगांच्या कल्याणासाठी सातत्याने काम करणारी संघटना आहे. दिव्यांगांसाठी वेगवेगळ्या प्रश्नांवर आंदोलनं करत असताना, पाठपुरावा करत असताना दिव्यांग बांधवांना स्पर्धेत आनंद घेता यावा, दिव्यांग बांधवांच्या जीवनामध्ये देखील आनंदाचे क्षण निर्माण करता यावे, या हेतूनं संभाजी आरमारच्या वतीने स्पर्धा आयोजित केलेली होती. आणि या स्पर्धेला दिव्यांग बांधवांकडून चांगलाच प्रतिसाद देखील मिळालेला आहे. भविष्यात देखील संभाजी आरमारच्या वतीनं दिव्यांग बांधवांच्या हिताकरिता अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आयोजित केले जातील. तर आपलं मनोगत व्यक्त करताना गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी अशा स्पर्धांमुळं दिव्यांग व्यक्तींमधील खिलाडू वृत्तीला चालना मिळेल असा आशावाद व्यक्त केला. सायकल स्पर्धा आहे. संभाजी आरमार हा नेहमी सामाजिक कार्यामध्ये सतत भाग घेतो. आपल्यासाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलन केलेले आणि बघितलेले आहेत. सर्व सामाजिक कामात हा परिवार मोठ्या उत्साहानं भाग घेतो, त्याचा हा परिपाक आहे. आणि आपल्यासारख्या निसर्गाने जी आपल्यावर अवकृपा केली, देवाने जी अवकृपा केली आणि त्याचा आपल्याला एक जीवनगण तयार होतो की आम्ही कुठल्या स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही, पण त्या जीवनगंडाला एक नवीन वळण द्यायचं काम भगवान यांनी तात्याने केलेलं आहे. आणि त्याची आज स्पर्धा आहे. आपण त्या स्पर्धेमध्ये भर उन्हात सहभागी होत आहे, त्याबद्दल तुमचं अभिनंदन करणं माझं कर्तव्य आहे. स्पर्धेमध्ये 68 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचं वितरण करण्यात आलं. आरिफ शेख, नागनाथ एमूल, रविकुमार बिटला यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकानं सन्मानित करण्यात आलं. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल दिव्यांग बांधवांनी संभाजी आरमारचे आभार मानले.